नमस्कार, मॅक्स महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत आहे. मी आहे किरण सोनवणे. आज 22 मार्च आहे आणि उद्या 23 मार्च. 23 मार्च हा भारताच्या संपूर्ण देशभर शहीद दिन म्हणून साजरा केला जातो. 23 मार्चच्या संध्याकाळी शहीद भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना फाशी देण्यात आली होती आणि ती इतक्या क्रूर पद्धतीनं देण्यात आली होती की 24 तारीख ठरलेली असताना सुद्धा आदल्या दिवशी लोक जमा होऊन कदाचित उठाव करतील, हल्ला करतील म्हणून आदल्या दिवशीच ती फाशी देऊन त्यांच्या शरीराचे तुकडे करून ते जाळून टाकण्याचा प्रयत्न केला आणि जाळून टाकत असतानाच लोकांच्या लक्षात आलं तर ते तसे फेकून देण्यात आलं रावी नदीमध्ये. इतक्या क्रूर पद्धतीनं शहीद भगतसिंग यांचा अंत करण्यात आला ब्रिटिश सरकारच्या वतीनं. वास्तविकता 23.5 वर्षाचे भगतसिंग हे देशासाठी फासावर गेले आणि त्याच्यानंतर देशात भगतसिंग हे नाव या देशाच्या क्रांतीचं एक पर्यायवाची शब्द म्हणून झालं. त्यातनं अनेक लोक प्रेरणा घेत असतात आणि अनेक लोक त्यातून प्रेरणा घेऊन नवतरुण सुद्धा त्यातनं वेगवेगळ्या पद्धतीत त्यांची जी पुस्तकं आहेत त्यातनं प्रेरणा घेऊन आपल्या जीवनाला त्या संदर्भात आकार देत असतात. पण गेल्या काही दिवसांपासून भगतसिंगांचं नाव सावरकरांशी जोडण्याचा प्रयत्न केला जातो. त्याचं मूळ कारण असं आहे की सावरकर हे मुळातच खूप अभ्यासू असे होते आणि त्यांनी देशातल्या विदेशातल्या अनेक विचारवंत जे आहेत त्यांची पुस्तकं वाचण्याचा छंद त्यांना होता आणि ते पुस्तकं वाचत असताना त्यांना आणखी एक सवय होती की ते त्यांच्या डायरीवरती त्यांना काही एखादा मुद्दा आवडला, एखादं टिपण आवडलं तर ते त्याची नोंद करून घेत असत. त्यांची एक नोंद वही होती आणि काही वर्षांपूर्वी त्यांची जी डायरी आहे ती प्रकाशित झालेली आहे आणि त्या डायरीमध्ये सावरकरांच्या जे हिंदू पदपादशाही नावाचं पुस्तक आहे त्या हिंदू पदपादशाही पुस्तकाचा काही 2-3 उतारे आपल्या टिपण वहीमध्ये म्हणजे भगतसिंगांनी ही लिहिलेले आहेत आणि अजून एका ठिकाणी सावरकरांचा असा पुसटचा उल्लेख आलेला आहे. ते एवढ्या याच्यावरनं जणू काही भगतसिंग हे सावरकरांचे शिष्य होते, क्रांतीची त्यांनी प्रेरणा घेतली त्यांच्याकडनं, अशा प्रकारचा प्रचार गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात एका ठराविक वर्गाकडून केला जातो. पण ही वस्तुस्थिती होती काय, यामागचं नेमकं सत्य काय होतं, सावरकर आणि भगतसिंग यांच्यातला नेमका फरक काय होता हे आपण जाणून घेणार आहोत आणि हे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत ज्येष्ठ अभ्यासक, विचारवंत, लेखक कॉम्रेड दत्ता देसाई सर आपल्या सोबत आहे. दत्ता देसाई सर, स्वागत आहे तुमचं मॅक्स महाराष्ट्र मध्ये. भगतसिंगांचं नाव घेतलं तरी सुद्धा अंगावर असं काटा येतं आणि तुम्ही तर त्यांचं संपूर्ण म्हणजे वाङ्मयच त्यांचं संकलित करून, संपादित करून प्रकाशित केलेलं आहे. म्हणजे तुमच्या इतका त्या संदर्भात अधिकारवाणीनं बोलणारा व्यक्ती कुणी असू शकत नाही आता सध्याच्या याच्यात तरी. महाराष्ट्रामध्ये मराठी ही आवडतात म्हणजे दिल्लीमध्ये चमनलाल वगैरे इतर वेगवेगळ्या प्रकारची लोक असू शकतील. पण तुम्ही अभ्यास केलेला आहे, भगतसिंगांचं चरित्र संकलित केलेलं आहे. हा जो सावरकरांबद्दलचा जो संबंध जोडण्यात येतो आहे आणि त्यांनी त्यांचं जे 1857 जे हिंदुत्व नावाचं पुस्तक होतं ते प्रकाशित केल्याचं सांगितलं जात आहे, त्यांची काही स्तुती केल्याचं, स्तुतीपर लेख लिहिल्याचं सांगितलं जातं, तर नेमकं काय की त्यांनी प्रेरणा घेतली होती सावरकरांकडून की काय होतं नेमकं, त्याची वस्तुस्थिती काय, कारण की त्याच्या संदर्भात मोठ्या प्रमाणात सध्या आजकाल चर्चा सुरू. एकतर भगतसिंग त्याच्या 18व्या वर्षी एक लेख लिहितो विश्वप्रेम नावाचा, त्या लेखामध्ये मोठ्या मोठ्या लोकांचे त्यांनी उल्लेख केलेत. गांधीजींचा उल्लेख केलेला आहे, तसाच सावरकरांचाही उल्लेख केलेला आहे, आदरांनी उल्लेख केलेला आहे. त्याच्यानंतर 1857 सावरकरांचं पुस्तक त्यानं प्रकाशित केलं,
त्याचं कारण असं होतं की 1857 लढा हा भारताचा ज्याला पहिला स्वातंत्र्य लढा म्हटलं जातं अशा स्वरूपाचा होता. आणि भगतसिंगला भारतामध्ये मुक्तीसाठी स्वातंत्र्यासाठी जे जे प्रयत्न झाले त्याच्याविषयी अपार आदर होता. त्यामुळं 1857 हे पुस्तक सावरकरांनी लिहिलेलं आणि मुख्य म्हणजे या पुस्तकाची जी प्रस्तावना होती त्या प्रस्तावनेमध्ये त्यावेळेला जी हिंदू मुस्लिम एकजूट होती तिचं अतिशय गौरवानं सावरकरांनी वर्णन केलेलं आहे. ती भूमिका त्यांची त्यावेळेला हिंदू मुस्लिम एकतेची भूमिका होती. त्यामुळं भगतसिंगने ते पुस्तक तसं प्रकाशित केलं. आणि तिसरा भाग ज्याचा उल्लेख तुम्ही केला, भगतसिंग हा जेल डायरी लिहित होता जेलमध्ये असताना. आणि या जेल डायरीमध्ये त्यांना ज्या अनेक नोंदी केलेल्या आहेत त्यातली एक नोंद सावरकरांच्या हिंदू पदपातशाही पुस्तकातली काही वाक्य त्यांनी त्याच्यात उद्धृत केलेली आहे. आता याच्याबद्दल वास्तव काय आहे पुन्हा, तर हिंदू पदपातशाहीतली ती जी वाक्य आहेत त्याचा संदर्भ आणि संबंध असा आहे की मध्ययुगामध्ये दिल्लीकडून ज्या प्रकारची वर्चस्ववादी सत्ता काम करत होत्या त्याच्या विरोधामध्ये जे काही काम झालं, राणा प्रतापाचं असेल, राजा शिवाजीचं असेल, त्याच्याविषयी भगतसिंगाला जो आदर आहे त्या आदरातून त्यांनी ती नोंद केलेली आहे. कारण तो इतिहासाचा अभ्यासक होता. त्याच्या त्या भूमिकेमागं असं अजिबात नाही आहे की मध्ययुगीन इतिहास हा हिंदू मुस्लिम संघर्षाचा इतिहास आहे अशी जी एक टिपिकल मांडणी केली जाते दोन्ही बाजूच्या जमातवाद्यांकडून, त्या भूमिकेतून त्यानं केलेलं नाही आहे. तर तो मुद्दा हा वर्चस्वाविरुद्ध लढाई देणारे जे काही लोक आहेत त्यांच्याबद्दलचा होता. आता याच्याबद्दल आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की जेल डायरीची 135 पानं आहेत. त्या 135 पानात जगातल्या 107 विचारांचे उतारे आहेत. त्याच्यामध्ये अर्धा ते पाऊन पान नोंद फक्त सावरकरांची आहे. उरलेल्या सगळ्या नोंदी ज्या आहेत त्या रुसोच्या आहेत, त्या टॉल्स्टॉयच्या आहेत, त्या लेनिनच्या आहेत, त्या मार्क्सच्या आहेत, त्या बुखारींच्या आहेत, त्या रवींद्रनाथ टागोरांच्या आहेत. त्या जगभरातले जे प्रगतिशील लोक आहेत, क्रांतिकारक लोक आहेत, कार्ल मार्क्सची नोंद आहे त्याच्यामध्ये, या सगळ्या नोंदी ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि अमेरिकेच्या इकॉनॉमीमध्ये कामगार वर्गाचं शोषण कसं होतं याच्या विषयाच्या नोंदी आहेत. त्यामुळं या नोंदींचा विचार करताना कोणाही शहाण्या माणसानं 135 पानांमध्ये भगतसिंग काय लिहितो हे बघितलं पाहिजे. त्यातली 134 पानं ही समाजवादाची, भांडवलशाहीच्या टीकेची आणि क्रांतिकारकतेशी संबंधित, लोकशाहीशी संबंधित, श्रमिकांच्या जीवनासंबंधित आणि माणसाची जी अदम्य स्वातंत्र्य आकांक्षा असते त्याचा उद्गार करणारी अशी ती सगळी डायरी आहे. त्यामुळं त्याच्या आधारे सुतावरून स्वर्ग गाठणं हे बरोबर होणार नाही. तेवढ्या ह्या मुद्द्यांवरून भगतसिंग हा सावरकरांचा अनुयायी होता किंवा त्यांच्याकडून त्यानं प्रेरणा घेतली असं म्हणणं हे अजिबात योग्य होणार नाही. कारण डायरीमध्ये लाला लजपतराय आणि मदन मोहन मालवीयांचे देखील त्यानं उल्लेख केलेले आहेत. पण लालांची आणि मदन मोहन मालवीयांची जी भूमिका हिंदुत्ववादाकडे झुकली, जमातवादी होती, ब्राह्मणी भूमिका होती मदन मोहन मालवीयांची, त्याची परखड टीका भगतसिंगांनी अन्य लेखांमध्ये केलेली आहे. त्याच्या समोर त्या भूमिका आलेल्या आहेत. त्यामुळे यातला मुद्दा काय आहे? मुद्दा असा आहे की विश्वप्रेममध्ये सुद्धा आणि एकूण डायरी तो लिहितो त्याचा अर्थ काय आहे? भगतसिंग हा अतिशय विशाल मनाचा असा क्रांतिकारक आहे, संकुचित नाही आहे. तो त्या आधी 50 वर्षाचे जे संत रामसिंह होते ज्यांनी कुका विद्रोह घडवला ते धर्माच्या आधारे ब्रिटिशांना विरोध करत होते. त्याच्या आधीचे जे रामप्रसाद बिस्मिल, अशोक उल्ला खान किंवा सचिंद्रनाथ सान्यालसारखे लोक होते यांच्या मनात आध्यात्मिक प्रेरणा होत्या पण ते क्रांतिकारक होते. भगतसिंगाचा भूमिका अशी आहे, जे जे ब्रिटिश विरोधी आहेत, शोषण विरोधी आहेत, वर्चस्वाच्या विरोधी आहेत ते सगळे आदरणीय त्यांना तो योग्य मान देतो. तो देत असताना त्यांनी जर धर्माचा वापर मुक्तीसाठी केला असेल, लढ्यासाठी स्वातंत्र्याच्या केला असेल तर तो त्यांना त्याच्याबद्दलही मान देतो. पण ज्या क्षणी धर्माचा वापर हा, उदाहरणार्थ तो त्यावेळच्या पंजाबमधल्या अशा एका आंदोलनात होता की ज्याच्यात मोठे जमीनदार आणि ब्रिटिश यांची सत्ता गुरुद्वारावर होती आणि छोटे शेतकरी गुरुद्वाराचं वर्चस्व मोडून काढायला जमीनदारांचं प्रयत्न करत होते आणि ब्रिटिशांचं, त्या आंदोलनात
अगदी युवा आहे, अडोलसंट आहे, भगतसिंग सहभागी झालेला आहे, पण त्या आंदोलनानं पुढे ज्या वेळेला धर्माची भूमिका घ्यायला सुरुवात केली त्या क्षणी भगतसिंग त्यातून बाहेर पडला. तो म्हणाला धार्मिक पायावर राजकारण किंवा चळवळ करणं हे मला मंजूर नाही. त्यामुळे आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की सावरकरांची जी भूमिका आहे त्यांच्याविषयीचा जो आदर आहे त्यांनी जो ब्रिटिश विरोधी लढ्यामध्ये सहभाग दिला, सुरुवातीच्या टप्प्यात योगदान दिलं, त्याच्याविषयीचा भगतसिंगाला नक्की आदर आहे. पण ही गोष्ट काय आहे, ही गोष्ट 1911 पर्यंतची. 11 नंतर सावरकर अंदमानात गेल्यानंतर जे बदल होतात ते बदल भगतसिंग आणि त्याच्या टीमपर्यंत पोचलेले नाही आहे. त्यामुळे भगतसिंगच्या मनामध्ये 1924 असेल किंवा 1928 असेल लिहित असताना अजूनही जुन्या ब्रिटिश विरोधी अंदमानात जाऊन कष्ट करणाऱ्या सावरकरांविषयीचा आदर आहे. त्यामुळे तो आदर तो व्यक्त करतोय, परंतु त्याचे किती मतभेद होते हे आपल्याला समजूनच घ्यावं लागेल आणि त्या दृष्टीने काही मुद्द्यांची पण आपल्याला चर्चा करावी लागेल की ते मतभेद काय स्वरूपाचे होते. बरोबर आहे, तुम्ही अत्यंत महत्वाचा मुद्दा मांडला की एकूणच म्हणजे सावरकर जी जेल डायरी लिहायचे त्या जेल डायरी मध्ये ते जगात भगतसिंगांची जी जेल डायरी होती त्या भगतसिंगांच्या जेल डायरी मध्ये जगातल्या प्रमुख विचारवंतांची त्यांच्याकडे जी काही पुस्तकं 203, 302 अशी काहीतरी पुस्तकं त्यांनी वाचल्याचा उल्लेख सापडतो. बाहेर अलग वाचली होती, जेलमध्ये साधारणतः 302 पुस्तकं वाचल्याचं नमूद काही ठिकाणी मी असतं आहे लिहिलेलं, तर काही ठिकाणी वेगळा आकडा वाचायला मिळतो. तर हे वाचत असताना ते जे काही त्यांना म्हणजे भावत होतं त्याच्या संदर्भातलं आणि त्यांना असं वाटत होतं की बाबा हे खूप चांगलं आहे तर त्याची ती नोंद करून घ्यायची. त्यांनी तर कवितांच्या टेनिसन सारखा कवी असेल, वुड्सवर्थ असेल त्याच्या संदर्भातलं असेल किंवा कवितांच्या संदर्भातलं सुद्धा त्यांचं एक अंग होतं. आणि जसं तुम्ही उल्लेख केला रुसो, टॉलस्टॉय अशा सगळ्या त्याच्यातल्या असणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या ट्रॉटस्की याचं सुद्धा त्याच्या याच्यामध्ये सापडल्या जातात, त्यांचे कोट सापडले जातात. लेनिनचे आहेत, मार्क्सचे तर इतके सापडतात कोट की मग लोक असं म्हणतील की बाबा तो म्हणजे कम्युनिस्ट होते काय, अशा पद्धतीचं सुद्धा लोक तशा पद्धतीने प्रचार करू शकतात की ते खूप म्हणजे सगळ्यात जास्त कोट तर लेनिन आणि मार्क्स आणि यांचेच एंजल्स यांचेच सापडतात असं सुद्धा होतं. प्रश्न असा आहे की येतो की ब्रिटिश सरकारबद्दल सावरकर आणि भगतसिंग यांची नेमकी अप्रोच करण्याची किंवा त्यांची नेमकी काय म्हणजे भूमिका होती, कशा पद्धतीने पाहत होते सावरकर, कसे पाहत होते आणि भगतसिंग कसे पाहत होते. सावरकर हे आधी ब्रिटिश विरोधी आहेत स्पष्टपणे आणि म्हणून मदनलाल धिंगरांवरती जो भगतसिंग लेख लिहितो त्या लेखामध्ये सुद्धा तो सावरकरांविषयी आदराने लिहितो, कारण मदनलाल धिंगराला जो काही जी प्रेरणा मिळाली ती सावरकरांपासून मिळालेली. पण आता आपण जाणतो की 1911 अंदमानात सावरकर गेल्यानंतर जन्मठेपेसाठी पहिले काही महिने अतिशय हाल अपेष्टा त्यांना काढाव्या लागल्या आणि त्या हाल अपेष्टांच्या परिणामी त्यांच्या भूमिकेमध्ये काही एक बदल झाला. हा झालेला बदल त्या काळात तर कोणाला कळलाच नव्हता, स्वातंत्र्यानंतरही बराच काळ तो कळला नव्हता. गेल्या काही दशकांमध्ये त्या काळातले त्यांचे पत्रव्यवहार, त्यांनी पाठवलेली अर्ज विनंत्या या सगळ्याच्या आधारे आता अभ्यासकांनी ॲक्च्युली इतिहास काय घडत होतं अंदमानात गेल्यानंतर सावरकर याची मांडणी केलेली आहे. त्यामुळे सावरकरांची ब्रिटिशांबद्दलची भूमिका ही अंदमानामध्ये बदलायला लागली आणि ती बदलत अशा टप्प्यावर गेली की त्यांनी 6 वेळेला माफीसाठी पत्र पाठवली, त्यांच्या पत्नीने 2 का 3 पत्र पाठवली, त्याच्यामध्ये मी ब्रिटिश साम्राज्याचा सेवक आहे, क्षुद्र सेवक आहे अशा पद्धतीने त्याच्यामध्ये स्वतःला समोर ठेवलं. विनवण्या केल्या त्यांनी की मला आता तुम्ही सोडा आणि तुम्ही ज्या अटी आणि शर्ती घालाल त्याच्यावरती मी काम करायला तयार आहे. त्रैलोक्यनाथ चक्रवर्ती नावाचे एक अंदमानात त्याच काळामध्ये असलेले क्रांतिकारक होते, त्या काळामध्ये प्रचंड क्रांतिकारक, नंतर अंदमानात गेले, काळ्या पाण्यावर गेले. आपल्याला माहिती आहे उदाहरणार्थ महावीर असतील किंवा शिववर्मा असतील भगतसिंगांचे सहकारी हे काळ्या पाण्याच्या ह्याच्यावरती बटुकेश्वर दत्त असेल ही सगळी मंडळी तिथे आपल्याला दिसतं की तुरुंगामध्ये गेलेली आहे.
तर त्रैलोक्यनाथ चक्रवर्तींनी कारागृहातील 30 वर्षे असं एक पुस्तक लिहिलेलं आहे. त्या पुस्तकात ते असं म्हणतात की ब्रिटिश जे आमच्या हाल अपेष्टा करत होते त्या हाल अपेष्टांच्या विरोधामध्ये आम्ही सगळे काहीतरी असंतोष व्यक्त करण्यासाठी संप करावा आंदोलन करावा म्हणत होतो. त्याला सावरकर बंधूंनी म्हणजे सावरकर आणि त्यांचे दुसरे बंधू बाबाराव यांनी पाठिंबा दिला, परंतु ते आमच्या संपामध्ये आणि आंदोलनामध्ये सहभागी झाले नाही. ते स्वतः कधीच सहभागी व्हायचे नाही, ते स्वतः मात्र बाजूला राहायचे. आणि आपल्याला कल्पना आहे की त्यातून मग सावरकरांना वाचनालय वाचनाची परवानगी मिळाली, ऑफिसची कामं मिळाली, कोलू वगैरे ओढण्याच्या कामातून त्यांची मुक्तता झाली आणि या सगळ्याच्याच परिणामी 1921 त्यांची सुटका होऊन मग ते रत्नागिरीला बंदिवासामध्ये म्हणजे ज्याला स्थानबद्धता म्हणू त्या स्थानबद्धतेमध्ये आले. त्याच्यानंतर त्यांनी टोपण नावानं चित्रगुप्त नावानं स्वतःचं चरित्र लिहिलं ज्याच्यामध्ये स्वतःसारखा थोर क्रांतिकारक कोणी नाही वगैरे वगैरे असं त्यांनी लिहिलं. मग हिंदुत्वाची भूमिका त्यांनी घेणारं पुस्तक लिहिलं आणि त्याच्या पुढचा काळ आपल्याला असं माहिती आहे की ब्रिटिशांना जी त्यांनी जे प्रॉमिस केलं होतं त्याप्रमाणे त्यांनी स्वातंत्र्य लढ्यामध्ये अजिबात सहभाग घेतला नाही. उलट स्वातंत्र्य लढ्याला छेद जाणारं जे एकीकडे मुस्लिम लीगचं राजकारण चालू होतं तसंच दुसरीकडे हिंदू महासभेचं राजकारण चालू होतं ते त्यांनी पुढे नेलं. नंतर द्विराष्ट्रवादाचा सिद्धांत त्यांनी मांडला. गांधी द्वेषाचं जे राजकारण महाराष्ट्रामध्ये आणि भारतात पसरलं त्याच्या उद्गाते एका अर्थी मोठ्या प्रमाणावर तिथे राहिले. आणि आपल्याला असं दिसतं की ज्या वेळेला भगतसिंगला फाशी झाली, सुखदेवला भगतसिंगला आणि राजगुरूंना फाशी झाली, त्यावेळेला सावरकरांनी एक छोटीशी शोक गीत लिहिलं, शोक कविता लिहिली, बस ते रस्त्यावर उतरले नाहीत. त्याने आंदोलन केलं नाही, हिंदू महासभेने आंदोलन केलं नाही, रासवा संघाने त्यावेळेला आंदोलन केलं नाही, कुठल्याही हिंदुत्ववादी प्रवाहाने भगतसिंग आणि सुखदेव आणि राजगुरूच्या फाशीच्या विरुद्ध कोणतीही कृती केली. त्यामुळे ही सगळी मंडळी ब्रिटिशांच्या बाजूनं आणि ब्रिटिशांशी हात जोडून काम करण्यामध्ये मग्न होती. याच्या विरोधात आपल्याला असं दिसतं की भगतसिंग हा लहानपणापासून स्पष्टपणाने ब्रिटिश विरोधी आहे. जालियनवाला हत्याकांडापासून त्यानं ती भूमिका घेतलेली आहे. भगतसिंग याचे सारे त्यांचा सगळा गट चंद्रशेखर आझाद ही सगळी मंडळी त्यांनी मिळून काही डावपेच आखलेले होते. त्यांचे डावपेच असे होते की उदाहरणार्थ लाला लजपतरायांच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्या स्क्वॉटवर हल्ला करायचा तो व्यक्तिगत द्वेषातून नव्हे देशजागृती करावी म्हणून त्यात सॉन्डर्स मारला गेला. मग आवाजी बॉम्ब टाकणं संसदेमध्ये जनतेच्या प्रश्नाकडे लक्ष वेधायला ही त्यांची दुसरी एक महत्वाची कृती होती. तिसरी एक कृती त्यांची महत्वाची ही होती की स्वतःला अटक करून घेणं, पळून जाणं शक्य होतं पण त्यांनी अटक करून घेतली दत्त आणि भगतसिंगांनी. चौथी एक महत्वाची कृती म्हणजे कोर्टामध्ये आपली भूमिका मांडून जगभराला ती पोहोचवणं, तुरुंगामध्ये उपोषण करणं आणि शेवटचं म्हणजे फासावर जाणं. या प्रत्येक कृतीचं भगतसिंगांनी वर्णन असं केलेलं आहे की आम्ही जी स्ट्रॅटेजी आखली होती, आम्ही जी रणनीती आखली होती त्या रणनीतीचा भाग म्हणून आम्ही हे काम केलेलं आहे. आणि गंमत म्हणजे ब्रिटिश व्यवस्थेला एरवी मोठ्या मोठ्या लोकांना त्यांनी अत्यंत कुशलतेने हाताळलं पण ब्रिटिश व्यवस्था HSRA आणि भगतसिंग आणि त्यांचे सहकारी क्रांतिकारक यांच्या डावपेचांसमोर दरवेळेला नामोहरम झालेली आहे. कोर्टामध्ये त्यांना ती अडवू शकलेली नाही आहे. फाशीच्या पातळीवरती फाशी गेल्यानंतर देशभरामध्ये मोठे जागृती निर्माण झालेली आहे. कोर्टामध्ये त्यांचा आवाज दडपायचा प्रयत्न केला, तुरुंगात दडपायचा प्रयत्न केला, प्रत्येक मूव ही ब्रिटिशांच्या विरोधी पडलेली आहे. ब्रिटिशांचं जागतिक वस्त्रहरण झालं आणि ब्रिटिशांविरोधी यांनी अत्यंत परखड भूमिका ठेवलेली. सावरकरांची भूमिका ब्रिटिशांबद्दलची सैद्धांतिक पातळीवर ते परकी आहेत एवढीच होती, पण भगतसिंग आणि HSRAची भूमिका ब्रिटिश परकीय तर आहेत, वसाहतवादी आहेत, पण ब्रिटिश हे साम्राज्यवादी आहेत. जगभरामध्ये साम्राज्यवाद हा भांडवलशाहीच्या माध्यमातून शोषण करतोय, त्यामुळं त्याचा पूर्ण उच्चाटन झालं पाहिजे अशी स्पष्ट भूमिका आहे. त्यामुळं आपल्याला विना तडजोड ब्रिटिशांविरुद्ध लढणारे क्रांतिकारक गट भगतसिंग आणि त्यांचे सहकारी आणि ज्यांना पूर्वीच्या भाषेत क्रांतिकारक म्हटलं गेलं पण ते शास्त्रीयदृष्ट्या चुकीचं आहे. पूर्वी कसं होतं की शस्त्र घेऊन एखादी वैयक्तिक कृती केली किंवा छोट्या गटानं कृती केली की लोक त्याला क्रांतिकारक म्हणायचे, पण हसरत मोहन यांनी इन्कलाब जिंदाबाद 1921 घोषणा दिली आणि भगतसिंगांनी ती देशभर पॉप्युलर केली
आणि मॉडर्न रिव्ह्यूला लिहिलेल्या पत्रात त्यांनी स्पष्ट केलं, कोर्टामधल्या बयानातही स्पष्ट केलं की आम्ही क्रांती म्हणजे काहीतरी पिस्तूल आणि बॉम्बने फटाके फोडल्यासारखं फोडायचे, वैयक्तिक हिंसा करायची, त्याला आम्ही अजिबात क्रांती मानत नाही. शोषणावर आधारलेली, दमनावर आधारलेली एक समाजव्यवस्था बदलून दुसऱ्या समाजव्यवस्थेची प्रस्थापना होणं, आजची ही भांडवलशाही जाऊन समाजवादी व्यवस्था येणं, याला आम्ही क्रांती म्हणतो. त्या अर्थानं भगतसिंगांच्या आधीचे, एच एस आरएच्या आधीचे जे क्रांतिकारक आहेत ते केवळ सशस्त्र कृती करणारे, ते अतिशय महत्वाचे आहेत, थोर आहेत, त्यांच्या प्रती आपला पूर्ण आदर असला पाहिजे. पण शास्त्रीय पद्धतीने विचार करताना क्रांती म्हणजे काय याच्यामध्येही फरक आहे. आणि म्हणून आपण लक्षात घेतलं पाहिजे की ब्रिटिशांविरुद्ध दोन अगदी वेगवेगळ्या भूमिका आहेत. एक भूमिका ही पूर्ण तडजोड वादातून येते अगदी शेवटपर्यंत, स्वातंत्र्य मिळेपर्यंत सावरकरांची, आणि दुसरी भूमिका ही पूर्णपणाने ब्रिटिश विरुद्ध. बरोबर. दुसरा एक प्रश्न येतो की म्हणजे सावरकरांकडून भगतसिंगांनी प्रेरणा घेतली, वास्तविकता स्वतः भगतसिंगांचं कुटुंब जे होतं तेच स्वतः खूप मोठ्या प्रमाणामध्ये स्वातंत्र्य लढ्यामध्ये आणि ब्रिटिशांच्या विरोधात विद्रोही असं कुटुंब होतं. आजोबा त्यांचे असतील, त्यांचे काका असतील, त्यांचे भाऊ असतील, म्हणजे एक तर त्यांचा म्हणजे 18व्या वर्षी ती मृत्यू पावलेला जेलमध्ये असणारा स्वर्णसिंग नावाचं जे आहे त्यांचा मृत्यू झालेला. असं असताना इतका मोठा, आणि त्यांनी स्वतः भगतसिंगांनी लिहिलंय की माझा जो प्रेरणा स्तोत्र आहे त्यांच्या पाकिटामध्ये जो फोटो असा था करतार सिंग सराभा यांचा आणि विष्णू गणेश पिंगळे वगैरे यांच्या संदर्भातला, हे जे त्यांच्याकडे होतं तर त्यांचा सोडून सावरकर त्यांचे प्रेरणा स्रोत आहे असं जे सांगितलं होतं त्याच्याबद्दल काय? ते मला असं दिसतं, मी त्यातल्या वस्तुस्थितीकडे येतो, पण त्या येण्याआधी एक मिनिटात त्याचं माझं जे रिडिंग आहे त्याच्या राजकारणाविषयी त्याच्याबद्दल बोलतो. झालं काय की 1980 पर्यंत साधारणपणाने भगतसिंग हा सशस्त्र क्रांतिकारक आहे आणि तो गीता हातात घेऊन फासावर गेला आणि तो जणू काही हिंदुत्ववादी होता असा एक प्रचार सातत्यानं केला जात होता. परंतु भगतसिंगांची पुतणी वीरेंद्र सिंधू, भगतसिंगांचे सहकारी कॉम्रेड शिववर्मा, कॉम्रेड अजय कुमार घोष आणि नंतर भगतसिंगांचे भाचे प्रोफेसर जगमोहन सिंग, त्यानंतर त्यांचे अभ्यासक जे आहेत जगदीश वडैच म्हणून आहेत डॉक्टर वडैच पंजाबमधले, त्यानंतर चमनलाल, या सगळ्या माणसांनी भगतसिंगांची जी वेगवेगळे दस्तावेज बाहेर काढले, मुलाखती घेतल्या, आठवणी नोंदवल्या, पुस्तकं गोळा केली, त्या सगळ्यातनं हे चित्र स्पष्ट झालं की भगतसिंग हे अजिबात म्हणजे अजिबात धर्मवादी नव्हते, ते हिंदुत्ववादी तर नव्हतेच नव्हते. अगदी ते 1931 गेल्यानंतर पुढच्याच 3 महिन्यामध्ये आपल्याला रामस्वामी नायकर जे आहेत तमिळनाडूतले, त्यांनी भगतसिंगाचं मी नास्तिक का आहे पुस्तक ट्रान्सलेट करून छापलेलं होतं त्याच काळामध्ये. हे सगळं बघितल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की भगतसिंग हे पूर्णपणाने वेगळ्या क्रांतिकारक विचाराचे असे होते. ते साम्यवादी विचाराचे होते, समाजवादी विचाराचे होते. गेल्या 30 वर्षामध्ये हा मुद्दा लोकांसमोर व्यवस्थित पुढे आला. आता काय करायचंय? आता पुन्हा एकदा जर भगतसिंगाला आपल्याला ताब्यात घ्यायचं असेल, जसं ते शिवाजी महाराजांना ताब्यात घेतात, आंबेडकरांना ताब्यात घ्यायचा प्रयत्न करतात, तसं पुन्हा एकदा त्यांचा प्रयत्न आहे की भगतसिंगाला आपण सावरकरांच्या निमित्ताने पुन्हा एकदा त्याला जाळ्यात ओढावं. हा अतिशय म्हणजे काय म्हणू आपण, बुडत्याचा पाय खोलात पद्धतीचा, किंवा बुडत्याला काडीचा आधार म्हणूया आपण, बुडत्याला काडीचा आधार पद्धतीचा प्रयत्न चाललाय. बुडत्याला काडीचा आधार का म्हणतो मी, याचं दुसरं कारण असं आहे की सावरकरांची एक महाराष्ट्रामध्ये खास करून आणि काही प्रमाणात भारतात एक इमेज होती क्रांतिकारक म्हणून. पण जसं जसं त्यांचे माफीनामे, त्यांनी ब्रिटिशांकडून घेतलेली पेन्शन, त्यांचं कपूरामी होता, कमिशननी जी जबाबदारी टाकली त्यांच्यावर, त्यांना जबाबदार धरलं की महात्मा गांधींच्या खुनाशी त्यांचा संबंध होता, या सगळ्यातून गेल्या काही वर्षामध्ये सावरकरांची प्रतिमा ही खालावायला लागली. आता सावरकरांना पुन्हा एकदा आधार देऊन वर काढल्याशिवाय हिंदुत्ववादी प्रवाहाकडे स्वातंत्र्य चळवळीतला दुसरा कोणी नेताच नाही आहे की ज्याचं बोट धरून ते स्वतःला स्वातंत्र्य लढ्याशी जोडतील. नाही, ते स्वातंत्र्य लढ्याच्या विरोधातले लोक होते, त्यांना काही आधारच नाही आहे. मग शेवटचा आधार कोण आहे? सावरकर आहेत. मग सावरकरांना वाचवलं पाहिजे. मग सावरकरांना वाचवायचं तर काय?
तर त्यांनी माफी महात्मा गांधींच्या सांगण्यावरून मागितली असं मध्ये वावडी उठवली होती. आता ज्या महात्मा गांधींच्या खुनासाठी त्यांना जबाबदार धरलं गेलेलं आहे पब्लिकली आणि कपूर आयोगाने, त्यांनी सांगितलं म्हणून त्यांचा द्वेष तप त्यांनी पूर्ण भिनवलेला होता. त्यांनी सांगितलं म्हणून आम्ही माफी मागितली, हा एकीकडे गांधींचा आधार आणि दुसरीकडे भगतसिंगासारख्या क्रांतिकारकाचा आधार घेऊन बुडत्याला काडीचा आधार म्हणतात तसं इमेज टिकवण्याचा तो प्रयत्न सुरू आहे. पण आता मूळ प्रश्नाकडे येऊया. आपण तुम्ही म्हणालात तसं की भगतसिंग हा ज्या प्रेरणा घेतो त्या प्रेरणांबद्दल तो स्वतः काय म्हणतो. तुरुंगातच तो रणधीर सिंगांना भेटायला गेलेला होता, तिथं तो म्हणतो की भारतामध्ये दोन्ही परंपरा आहेत, एक आहे मानवतेची परंपरा, आतिथ्याची परंपरा, चांगलं वागण्याची परंपरा, मुक्तीसाठी धडपडण्याची परंपरा, आणि दुसरी आहे दमनाची परंपरा, विषमतेची परंपरा. मी पहिली परंपरा मानतो, म्हणजे तो भारतातली जी मुक्तीची परंपरा आहे, धडपड आहे, संघर्ष आहे, त्यातून प्रेरणा घेतो. आर्य समाजी चळवळीत त्याचे आजोबा होते, तिथून तो अस्पृश्यता विरोधाची प्रेरणा घेतो. त्याच्यानंतर तो आजोबांकडून वडिलांकडून स्वातंत्र्य लढ्याची प्रेरणा घेतो. पहिल्या टप्प्यात तो गांधीजींकडून स्वातंत्र्य लढ्याची प्रेरणा घेतो. गांधीजींबद्दल बरोबर मतभेद झाल्यानंतर तो स्वतःच सांगतो, त्यानं मी नास्तिक कायामध्ये नोंदवलेला आहे, मी स्वप्नाळू समाजवादाकडे वळलो. त्यानंतर तो म्हणतो मी अनार्किक म्हणजे अराज्यवादी साम्यवादाकडे वळलो. आणि मग तो म्हणतो की मी अभ्यास केला आणि मी शास्त्रीय म्हणजे मार्क्सवादी समाजवादाकडे पोहोचलो. त्याच्या वैचारिक प्रेरणा या अशा आहेत. त्याच्या प्रत्यक्ष प्रेरणा ज्या आहेत त्या पंजाबमधला स्वातंत्र्य लढा आहे, पंजाबमधला शेतकरी लढा आहे. लाला हरदयालांनी मार्क्सवरती पहिला लेख भारतातला लिहिलेला होता, ते गदर आंदोलनाशी जोडलेले होते. भगतसिंगचे काका सरदार अजित सिंग गदरचे होते. त्याच्यानंतर सुफी अंबाप्रसाद हे गदर चळवळीशी जोडलेले होते. यांची 50 पुस्तकं पुस्तिका भगतसिंगांनी इयत्ता 4th वाचलेली होती, त्यांची पेपरची कातरणं वाचलेली होती. जालियनवाला बागेत तो जाऊन आला होता, तिथली माती घेऊन आलेला होता तो रक्तानं भरलेली. म्हणजे हा संपूर्ण गदर चळवळीचा जो प्रेरणा आहे त्याची ती त्यानं नोंदवलेली आहे. तो असं म्हणतो की भारतातला हा पहिला पक्ष आहे जो आंतरराष्ट्रीय पक्ष आहे जो प्रजासत्ताकाची मागणी करतो, जो लोकशाहीची मागणी करतो, जो धर्मनिरपेक्षतेचा आग्रह धरतो. धर्मनिरपेक्षता म्हणजे धर्माची राजकारणापासून पूर्ण फारकत करणं. आणि 1913-15 गदर आंदोलनांनी जी मांडलेली भूमिका आहे ती मी उचलून धरतो, ती भूमिका भारताच्या हिताची आहे. आणि गदरमधून तो पूर्ण प्रेरणा घेतो. करतारसिंग सरावा आणि विष्णू गणेश पिंगळे हे गदरचे नेते आहेत आणि त्यांच्या प्रेरणा या अशा आहेत. सराबा ही प्रेरणा एका बंगाली क्रांतिकारकाकडून घेतो की जो धर्मनिरपेक्ष आहे. त्यामुळे आपण असं जर सगळी ती माहोल बघितला ना, तर तो माहोल असा आहे की भगतसिंग उत्तरोत्तर अधिकाधिक शास्त्रशुद्ध वस्तुनिष्ठ मानवतावादी क्रांतिकारक प्रेरणा घेत गेलेला आहे. त्यामुळे त्याला कुठेही त्याच्या घरातल्यांनी, त्याच्या मित्रांनी, क्रांतिकारकांनी आणि त्याच्या स्वतःच्या लिखाणात एका शब्दानंही कुणी त्यानं हिंदुत्ववादापासून प्रेरणा घेतली, हिंदू महासभेपासून प्रेरणा घेतली, सावरकरांपासून प्रेरणा घेतली असा कुठेही उल्लेख आपल्याला सापडत नाही, कारण त्यानं ती प्रेरणा घेतलेलीच नाही आहे. शेवटचं एकच फक्त एक मिनिट याच्याबद्दल सांगतो आणि मग आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. भगतसिंग ज्या वेळेला लाहोरच्या तुरुंगात होता त्यावेळेला तो रोज पुस्तकं मागवायचा आणि वर्णन त्याचं असं केलेलं आहे की भगतसिंग लाहोरच्या तुरुंगाचं रूपांतर एका विश्वविद्यालयात जणू काही केलेलं होतं. आणि त्याला ज्या वेळेला तिथल्या जेएलच्या अधिकाऱ्यानं विचारलं एवढी पुस्तकं मागवतोस, वाचतोस का उगाच आपलं मागवतोस, त्यानं सांगितलं होतं मी मागवलेल्या पुस्तकांची नोंद तुमच्याकडे आहे, कुठलंही पुस्तक मागवा, त्याचं कुठलंही प्रकरण सांगा, त्या प्रकरणाचं जिस्ट काय आहे, मुख्य मुद्दा काय मी तुम्हाला सांगेन, इतकं पद्धतशीर तो करत होता. आता या अभ्यासाचा अर्थ काय? द्वारकानाथ लायब्ररीतून, लाहोरच्या नॅशनल कॉलेजच्या लायब्ररीतून ती ही पुस्तकं मागवायचा. तिथल्या ग्रंथपालानं जी आठवण दिलेली आहे, ग्रंथपाल म्हणतो की त्यातली बहुतांश पुस्तकं ही जगाच्या अभ्यासाविषयी, क्रांत्यांविषयी आणि मार्क्सवादाच्या परंपरेविषयी, साम्यवाद समाजवादाविषयीची पुस्तकं भगतसिंग मागवत होता. याच्यातून आपल्याला या सगळ्या पुराव्यातून प्रेरणा स्पष्ट होतात. भगवानदास माहोर सरखा त्यांचा सहकारी आठवणीत सांगतो, अरे काय भगतसिंग आम्हाला भांडवल सारखा ग्रंथ वाचायला लावायचा, आम्हाला कळायचं पण नाही, हा बेटा आमच्या खंडीला बसायचा आणि भांडवल वाच म्हणायचा. थोडक्यात त्याच्या प्रेरणा ह्या अगदी स्पष्ट आणि उघड आहे. बरोबर आहे. यातनं अजून एक मुद्दा उपस्थित होतो की सावरकर आणि भगतसिंग
हे दोन वेगवेगळे असले तरी त्यांचं धर्म किंवा हिंदुत्व, जात, अस्पृश्यता किंवा स्त्री पुरुष समानता याबाबतचे विचार कसे होते, ते जुळतात का त्यांचे एकमेकांशी किंवा काय समज त्याचा कसं आपल्याला? सावरकरांचा विचार हा स्वतः ते धार्मिक नाही आहे, सावरकर अजिबात धार्मिक नाही आहे, ते त्या अर्थी आधुनिक आणि विज्ञानाचा विचार मांडतात. तुम्ही त्यांचा लिखाण काढलं तर तुम्हाला लक्षात येईल ते विज्ञानाची बाजू उचलून धरतात. ते काय धर्माची कर्मकांड करत नव्हते, ते किंवा जीना दोघही धर्माला अजिबात वैयक्तिक जीवनात काही स्थान देत नव्हते. पण सावरकरांनी धर्म हा जमातवादी राजकारणासाठी वापरला. धर्माचा वापर सत्तेसाठी करणं, वर्चस्वासाठी करणं, त्याचा राजकारणासाठी करणं याला कॉम्युनलिझम किंवा जमातवाद म्हटलं जातं. त्यांनी त्याचा जमातवादासाठी वापर केला. त्याची सांगड त्यांनी राष्ट्रीयतेशी घातली आणि भारताच्या हिंदुत्व आणि हिंदू राष्ट्र यासारख्या कल्पनांना त्यांनी पूर्ण उठाव द्यायचा प्रयत्न केला. त्यामुळे धर्माच्या बाबतीमध्ये त्यांची भूमिका ही एका अर्थी आपण असं म्हणू की संकुचित वापर करणारी, वर्चस्वादी वापर करणारी. भगतसिंग हा धर्माबद्दल अतिशय लवचिक भूमिका घेतो. मगाशी मी उल्लेख केला तसा जे धर्माचा प्रगतिशील वापर करतायत, मानव मुक्तीसाठी, देशाच्या स्वातंत्र्यासाठी करतायत, त्यांना तो पाठिंबा देतो. पण तो स्वतः धर्म पाळत नाही. तो मी आर्य समाजी विचाराकडून नास्तिकतेकडे कसा आलो सगळा प्रवास मांडतो. आणि तो असं म्हणतो की जे धर्माचा वापर राजकारणात करतात त्यांच्यावरती तो टीका करतो. मग ती टीका त्याची परखड टीका आहे. मदन मोहन मालवीय ज्या वेळेला अस्पृश्याकडून हार घालून घेतात आणि घरी जाऊन आंघोळ केल्यावर दारातून आत जातात, त्याचा उल्लेख करून तो म्हणतो की बघा हे कसले खोटे आहेत. तो स्वतः जातीच्या विरोधात आहे. अस्पृश्यता विरोधी लेखामध्ये जातीव्यवस्थेच्या अत्यंत विरोधात तो आहे आणि त्याची मांडणी खूप वेगळी आहे. धर्माच्या बाबतीमध्ये सुद्धा तो नास्तिकता ही सुद्धा एका अर्थी समाजवादाकडे जाणारी, मानवमुक्तीकडे जाणारी म्हणून मानतो. आणि मी मगाशी उल्लेख केला गदर आंदोलनाचा, तो प्रत्येक ठिकाणी हे स्पष्ट करतो की धर्माची राजकारणापासून फारखत केली पाहिजे, धर्म ही वैयक्तिक बाब बनवली पाहिजे. त्यामुळे भगतसिंग हा धर्माला शोषणाचं, दमनाचं, विषमतेचं हत्यार म्हणून जिथं जिथं आहे परखड विरोध करतो. दिल्लीत तो दंगलींच्या विरोधी उतरलेला होता आणि हिंदू मुस्लिम तणाव बघून त्याला डोळ्यात लहानपणी सुद्धा अश्रू यायचे. त्यांना असं लिहिलेलं आहे की देशाचं वाटोळ होईल जर स्वातंत्र्यानंतर हिंदू मुस्लिम तणाव सुरू राहिले तर. त्यामुळे धर्माच्या बाबतीमध्ये सावरकर आणि भगतसिंग यांच्यात दोन पूर्ण टोकाच्या भूमिका आहेत. एकाची भूमिका ही धर्मवादी आहे, दुसऱ्याची धर्माला वैयक्तिक जीवनापुरतं मर्यादित केलं पाहिजे म्हणणार आहे. जातीबद्दल सावरकरांनी सुद्धा सुरुवातीला आपल्याला असं दिसतं की याच्यातून ते मुक्त होऊन आल्यानंतर अंदमानातून त्यांनी स्थानबद्ध असताना काही जाती निर्मूलनासाठी मिश्र भोजन वगैरेचे कार्यक्रम घेतले होते आणि त्यामुळे ते जातीच्या विरोधात काही काम करतायत हे दिसत होत. पण ते पूर्णपणानं जाती व्यवस्था विरोधी होते का हा प्रश्न आपण विचारतात. त्यांची भूमिका काय आहे तर ती पतित पावन आहे. म्हणजे काय पतित पावन? उद्धार. जे पतित झालेले आहेत त्यांचा उद्धार करणं, म्हणजे त्यांच्या लेखी दलित हे जे आहेत, अस्पृश्य आहेत, हे पतित झालेले आहेत आणि त्यांना आपण वर ओढून काढलं. ते असं म्हणत नाहीत की इथल्या जाती व्यवस्थेनं, चातुर्वर्ण व्यवस्थेनं, वर्णाश्रम धर्म व्यवस्थेनं दलितांना दाबून ठेवलं, त्यांचं शोषण केलं असं म्हणत नाही. ते पतित आहेत म्हणतात, म्हणजे जबाबदारी त्यांच्यावर टाकतात. परंतु भगतसिंग असं म्हणतो त्याच्या लेखामध्ये, राणा प्रताप असो किंवा शिवाजी असो, त्याच्या सैन्यात त्यांना का ज्यांना अस्पृश्य म्हटलं गेलं, मागासले म्हटलं गेलं, त्यांना तो म्हणतो तुम्ही त्याच्या सैन्यात लढलेले आहात, आता क्रांतीचे नेते तुम्ही व्हायला पाहिजे, सिंहासारखी गर्जना करून तुम्ही उठा, शोषणाच्या विरोधात लढा, ब्रिटिश नोकरशाही तुम्हाला लालूच द्यायचा प्रयत्न करेल त्याच्या बाजूने जाऊ नका, तुम्हाला स्वतःचे विशेष अधिकारांसाठी लढलं पाहिजे. बाबासाहेबांच्या जवळची भूमिका आहे. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात असमानांना असमान अधिकार, विशेष अधिकार दिले पाहिजेत. भगतसिंग म्हणतो ज्यांना दडपलं गेलंय त्यांना विशेष अधिकार दिले पाहिजेत आणि तुम्ही क्रांतीचं नेतृत्व केलं पाहिजे. भारतातल्या कारागिरांपासून सगळ्या जातींचे जे प्रश्न आहेत त्याच्याबद्दल भगतसिंग म्हणतो. आणि भगतसिंग हा एक क्रांतिकारक भूमिका घेतो जातीबद्दल. स्त्रियांबद्दल सुद्धा आपल्याला असं दिसतं की सावरकर हे अत्यंत पारंपरिक दृष्टीनं स्त्रियांकडे बघतात. त्यांच्या वैयक्तिक जीवनातल्या ज्या काही आठवणी आहेत, ब्रिटनमधल्या एका प्रसंगाची जी आठवण आहे,
त्याच्यामध्ये ती पारंपरिक त्यांची वागणूक दिसते, त्या तपशिलात मी जाणं प्रशस्त मानत नाही. परंतु सावरकरांनी शिवाजी महाराजांच्या बाबतीत जी एक दंतकथा आहे इतिहासातली, की कल्याणच्या सुभेदाराची जी सून ताब्यात आली आणि तिचा गौरव करणं की त्यांनी केला, तिची साडी चोळी देऊन ओटी भरली, आता ही जी कथा खरी का खोटी ह्याच्यावरती वाद आहे आणि इतिहासकारांचं म्हणणं आहे असं काही घडलेलं नाही आहे. परंतु तो मुद्दा बाजूला ठेवूया. मुद्दा असा आहे की ही दंतकथा प्रसृत झाली ह्याचं कारण शिवाजी महाराजांच्या थोर नेतृत्वाबद्दल, नैतिकतेबद्दल, त्यांच्याबद्दल जो आदर आहे तो आदर याच्यातून व्यक्त होतो की ते स्त्रीला सुद्धा किती आदरानं वागवायचे. यातून लोक स्त्रीविषयीची एक चांगली परंपरा जोपासायचा प्रयत्न करत होते. त्याच्याबद्दल सावरकर काय म्हणतात, त्यांचं म्हणणं असं आहे की शिवाजी महाराजांनी उगीच तिचा आदर केला आणि जाऊ दिलं, तिला त्यांनी भ्रष्ट करायला पाहिजे होतं. म्हणजे शिवाजी महाराजांसारख्या थोर व्यक्तीला कुठल्या पातळीवर न्यायचा प्रयत्न हे करतात. ते एकीकडे भारतातला भारत माता म्हणून गौरव करतात, पण नेमकं इथले जे काही प्रतिगामी लोक आहेत त्यांचे हेच डावपेच असतात. भारत माता म्हणायचं, स्त्रीला देवी म्हणायचं आणि प्रत्यक्ष जीवनामध्ये विचारामध्ये दुय्यम स्थान द्यायचं, तेच सावरकर करताना दिसतात. भगतसिंग मात्र प्रेमाबद्दल सुद्धा स्त्री पुरुष प्रेम हे समतेवर असलं पाहिजे, स्त्रिया भाबड्या वाटल्या तरी त्या खरंच प्रेम करत असतात, सिनेमातल्या मुली सुद्धा खूपच प्रेम करतात आणि हे प्रेम विश्व पातळीवर, विश्व प्रेमाच्या पातळीवर नेलं पाहिजे, स्त्री पुरुष समता असली पाहिजे. ते त्यांच्या क्रांतिकारक पक्षाचा जो मसुदा मांडतात त्या मसुद्यात एक महिला समिती आहे तयार केली पाहिजे म्हणतात, महिला ह्या क्रांतिकार्यात सहभागी झाल्या पाहिजे म्हणतात. म्हणजे त्या काळात सुद्धा भगतसिंग स्त्री पुरुष समतेच्या दिशेने प्रत्यक्ष व्यवहारात दुर्गाभाभी, सुशिला यांच्याबद्दल ते जे त्यांचा व्यवहार आहे अत्यंत समतेचा, बंधुभावाचा, प्रेमाचा व्यवहार आहे. त्यामुळं स्त्रियांच्या बाबतीतही आपल्याला असं दिसतं की दोघांच्या विचारामध्ये खूप फरक आहे. एकूणच सामाजिक संदर्भामध्ये भगतसिंगांचा विचार हा अत्यंत प्रगतिशील विचार आहे, मानव मुक्तीचा विचार आहे आणि सावरकरांचा हा विचार अतिशय पारंपरिक संकुचित आहे. आणि जातीभेदाचं निर्मूलन कुठवर करायचंय तर हिंदुत्व बळकट करण्यापुरतं करायचंय, हिंदुत्वाची एकजूट पाहिजे म्हणून जातीचं आम्ही संघटन करू, एवढाच मुद्दा आहे त्यांचा. ते शब्द वापरतात सद्गुण विकृती, शिवाजी त्याच्यासाठी ते एक शब्द वापरतात, सद्गुण विकृती शिवाजी महाराजांकडे होती आणि त्यामुळे ते सुभेदाराची सून वगैरेचं जे प्रकरणासाठी वापरलेला हा शब्द आहे. शेवटच्या प्रश्नाकडे आपण येऊया की भारत स्वातंत्र्य झाला आणि भारताचं पुढचा म्हणजे कसं असावं या संदर्भात सावरकर आणि भगतसिंग यांच्या विचारामध्ये काय साम्य आणि काय तफावत होती. त्याच्याकडे मी येतो. त्याच्याकडे येण्यापूर्वी एका मुद्द्याबद्दल थोडासा उल्लेख करून जातो. तो असा आहे की समजा मी मगाशी म्हटलं तसं हिंदुत्वाची जी शिवा यांची भूमिका आहे सावरकरांची, ती त्याच काळात भगतसिंगापर्यंत पोचली असती तर भगतसिंगांनी काय म्हटलं असतं याच्यासाठी. मगाशी मी मदन मोहन मालवीय यांचा उल्लेख केला, तसा लालांचा उल्लेख करेन. लाला लजपतरायांचे हे मानसपुत्र होते आणि लाला स्वातंत्र्य लढ्यातले थोर नेते, लाल बाल पाल मधले. या लालांनी जेव्हा 1924 हिंदुत्ववादी भूमिका घेतली त्यावेळेला त्यांच्या सभेत जाऊन तुम्ही चांदीच्या चार तुकड्यासाठी त्या बाजूला का गेलात आणि काँग्रेसच्या स्वातंत्र्य लढ्यापासून, देशाच्या स्वातंत्र्य लढ्यापासून दूर का झालात, अशी टीका करणारी पत्रकं भगतसिंग आणि त्याच्या क्रांतिकारक मित्रांनी त्या सभेतच वाटलेली होती. त्यामुळे लाला हिंदुत्ववाद जगी झालेत कळल्यावर परखड टीका त्यांच्यावर त्यांनी केलेली आहे. सावरकरांबद्दलही तीच टीका केली असती. सावरकरांच्या अंदमानातल्या पत्रांबद्दल आणि अर्जांबद्दल त्याला कळलं असतं तर काय केलं असतं याच्यासाठी एक मी उल्लेख करीन. ज्या वेळेला त्याच्या भगतसिंगाच्या बाबांनी, किशन सिंगांनी असा अर्ज केला प्रायव्ही काउन्सिलकडं की या खटल्याचा पुन्हा एकदा सुनावणी व्हावी भगतसिंगाच्या, त्यांनी माफी बिफी नव्हती मागितली, फक्त रितसर खटल्याच्या फेर सुनावणीबद्दल बोलले होते. ती कळल्यावर भगतसिंग चिडला आणि तो म्हणाला, तुमच्याविषयी मला आदर आहे बाबा की स्वातंत्र्य लढ्यात तुम्ही आहात, पण मला न विचारता तुम्ही हे जे केलेलं आहे याच्याबद्दल मी तुम्हाला क्षमा करू शकत नाही. ब्रिटिश मला फासावर चढवणार आहेत आणि फाशी जाणं हे आमच्या एकूण रणनीतीचा भाग आहे, मी कधीही अशी भूमिका घेणार नाही. तुम्ही असं पत्र लिहिल्यामुळं माझे क्रांतिकारक मित्र माझ्याबद्दल गैरसमज करून घेतील. संपूर्ण त्याचा जो पत्रव्यवहार आहे, सुखदेव बरोबरचा लिखाण आहे, कुठल्याही प्रकारची माफी मागणं
हे तो अत्यंत अनैतिक आणि गैर मानतो, त्यामुळं त्याही काय भूमिका घेतली असती हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. सावरकरांची वस्तुस्थिती त्याला कळाली असती तर. आता स्वातंत्र्योत्तर भारताबद्दल त्या दोघांचे काय विचार होते ह्याच्याबद्दल आपण थोडंसं जाणून घेतलं पाहिजे. एक तर सावरकरांच्या मनासमोर स्वातंत्र्योत्तर भारताचा एक अत्यंत धूसर, संदिग्ध, अस्पष्ट विचार आहे. तो हिंदूंचं राष्ट्र असलं पाहिजे या पद्धतीचा विचार आहे. त्याच्यामध्ये पारंपरिक जे वर्चस्व आहे आणि जी काही राष्ट्राची रचना आहे जी युरोपमधून आलेली आहे त्या पद्धतीच्या राष्ट्राची त्यांचा विचार आहे. या राष्ट्रामध्ये त्यांना आम जनतेचं काय होईल, दलितांचं काय होईल, स्त्रियांचं काय होईल, कामगार शेतकऱ्यांचं काय होईल असं काही त्यांच्या डोळ्यासमोर विचार नाही. भांडवलशाही असावी की नसावी, भांडवलशाहीनं देशाचं कल्याण होईल की नाही, ब्रिटिश साम्राज्यशाही जी आहे, जागतिक साम्राज्यशाही जी आहे, त्याचा परिणाम भारतावर काय होतो असं काही त्यांच्याकडे विचार नाही आहे. भगतसिंग ह्या प्रत्येक बाबतीत विचार करतो, विचार मांडतो. त्यानं क्रांतीचा कार्यक्रमाचा मसुदा देखील मांडला होता. त्यामुळे त्याचं म्हणणं होतं की भारताच्या राष्ट्रवादाचा आशय हा समाजवाद असला पाहिजे. स्वातंत्र्योत्तर भारतामध्ये की इंडस्ट्रीज, सगळे महत्त्वाचे उद्योग हे सरकारी अखत्यारीत असले पाहिजेत. कल्याणकारी विकास झाला पाहिजे. कारागिरांपासून सर्वांना ट्रेनिंग देऊन आधुनिक केलं पाहिजे. त्याच्यानंतर सहकारी संस्था उभ्या केल्या पाहिजेत. त्यानंतर शिक्षण आणि बाकीचे जे मूलभूत अधिकार आहेत ते अधिकार सगळ्यांना मिळाले पाहिजेत. म्हणजे एक जो आपल्याला मोठा कार्यक्रम पीपल्स प्लॅनमध्ये एम एन रॉय मांडतो, बाबासाहेब जो स्टेट्स अँड मायनॉरिटीज मध्ये मांडतात, काही भाग जो संविधानात येतो आणि त्याच्या पुढचा समाजवादाचा भाग हा भगतसिंग मांडतो. भगतसिंग असं म्हणतो की स्वातंत्र्यानंतर आम्हाला लॉर्ड आयर्विनच्या जागी पुरुषोत्तमदास टंडनांचं राज्य नको आहे. आम्हाला काळे ब्रिटिश, गोरे ब्रिटिश जाऊन काळे ब्रिटिश नको आहे. म्हणजे आम्हाला नवीन भांडवलदार, भारतीय भांडवलदार नको आहे. आम्हाला जनसमुदायाद्वारे जनसमुदायांसाठी केलेली क्रांती म्हणजे लोकांचं राज्य हवं आहे. अशी कोणतीच स्पष्टता, असं कोणतंच स्पष्ट दृष्टीस्वप्न किंवा एक व्हिजन आपल्याला सावरकरांमध्ये दिसत नाही. आणि भगतसिंग या सगळ्यामध्ये असं मानतो की भारत हा एक जगातलं महत्त्वाचं राष्ट्र आहे, पण तो महासत्ता वगैरेचा विचार करत नाही. भगतसिंग हा विश्वप्रेमाची मांडणी करतो, आंतरराष्ट्रीय वादाची मांडणी करतो. भारत हा जगातला एक समतेवर आधारलेल्या नव्या समाजाचा भाग बनला पाहिजे. इथे हिंसा नसावी, धर्मांधता आणि धार्मिक भेद नसावेत, जातीभेद नसावेत, अशा पद्धतीची संपूर्ण त्याची एक भारताविषयीची कल्पना आणि विचार मांडलेला त्यांना दिसतो. त्यामुळं आपण असं म्हणू शकतो की भगतसिंगाच्या स्वप्नातल्या काही गोष्टी या भारतामध्ये सुरुवातीच्या टप्प्यात आल्या, पण पुढच्या अजून आलेल्या नाही आहे. आणि भगतसिंग क्रांतीची व्याख्या देखील वेगळी मांडतो. हे सगळं लक्षात घेता मी तर असं म्हणेन की जगातला भारत हा सर्वाधिक युवा संख्या असलेला देश आहे. याचा भविष्याचा नेता हा भगतसिंग होऊ शकतो. भगतसिंगाचं स्वप्न जे आहे ते आपल्या भारताचं स्वप्न असू शकतो. या अर्थी भगतसिंग हा भारताचं भविष्य आहे. आणि सावरकर जी भारताची कल्पना मांडतात ती संकुचित राष्ट्रवादाची आहे, जगापासून तोडून घेणारी आहे, ती विषमतेचं प्रत्यक्ष अप्रत्यक्ष समर्थन करणारी आहे. आजचा जो नवफासीवाद यायला लागलेला आहे त्याला एक पाया पुरवणारी अशी ती संपूर्ण संकल्पना होती, की जी आताच्या नव्या युगामध्ये अजिबात टिकणार नाही आहे. त्या अर्थी सावरकर हे भारताचा फार तर इतिहास आहे म्हणता येईल, पण भगतसिंग हा भारताचं भविष्य आहे असं आपण लक्षात घेतलं. धन्यवाद दत्ता देसाई सर, तुम्ही मॅक्स महाराष्ट्रशी या अत्यंत महत्त्वाच्या विषयावरती आणि शहीद दिनाच्या आदल्या दिवशी आपण आपला वेळ दिला आणि संवाद केला, त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. मित्र हो, कॉम्रेड दत्ता देसाईंनी आपल्याशी एकंदरीत सावरकर आणि भगतसिंग यांच्या संदर्भातले त्यांचे विचार, त्यांच्या असणारी एकंदरीत स्वातंत्र्यासंदर्भातले विचार किंवा इतर ब्रिटिश संदर्भातले विचार, त्यांनी त्या संदर्भात आपली मतं व्यक्त केली. किंबहुना भारत हे राष्ट्र झाल्यानंतरची नेमकी काय भूमिका भगतसिंगांची होती किंवा भगतसिंग राष्ट्र, भारत राष्ट्र कसं पाहत होते याचा सुद्धा त्यांनी इथे उल्लेख केला. तुम्ही त्यांचे विचार ऐकलेले, तुम्हाला नेमकं काय वाटतं तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि पाहत राहा मॅक्स महाराष्ट्र, आवाज महाराष्ट्राचा. धन्यवाद.